विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। FOBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड दॅट इज डिस्क्रीट मॅथमॅटिक्स सेमिस्टर फर्स्ट। आज आपण एक छोटस एक्झाम्पल बघतो। एक्झाम्पल असे बघा, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव निगेशन ऑफ पी आर क्यू इक्विवेलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू। असे एक ट्रूथ टेबलनं आम्हाला ही इक्वालिटी दाखवायची आहे। म्हणजे लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड इक्वली येतात हे आम्हाला दाखवायचं आहे युजिंग ट्रूथ टेबल। कॉलम नंबर वन फॉर पी, टू फॉर क्यू, थ्री फॉर निगेशन ऑफ पी, कॉलम नंबर फोर फॉर निगेशन ऑफ क्यू, कॉलम फाइव पी और क्यू, कॉलम सिक्स निगेशन ऑफ पी और क्यू, एंड फाइनली कॉलम सेवन निगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू। असा आपण तक्ता बनवून घेतल्यानंतर आपण काय करतोय ते पण बघा। पी जो स्टेटमेंट आहे त्यामध्ये आपण त्या ट्रूथ व्हॅल्यू जे घेतल्या त्या चार ट्रूथ व्हॅल्यूज घेतल्या। का? कारण वी हॅव ओनली टू स्टेटमेंट्स, दोनच स्टेटमेंट आहेत। मग नेहमी जितके स्टेटमेंट आहेत टू रेस टू जितके स्टेटमेंट आहे तो पॉवर लिहित असतो। इथं स्टेटमेंट जर दोन आहेत तर टू रेस टू टू दॅट इज फोर। आम्हाला फोर ट्रूथ व्हॅल्यूज घ्यावे लागतात हे तुमच्या लक्षात आहे। दुसरी गोष्ट, पी साठी आपण दोन ट्रू तर दोन फॉल्स घेणार, क्यू साठी काय करणार, दोन आहेत ना मग एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स असं अल्टरनेट घेणार। कारण दोन ट्रू दोन फॉल्स तर आम्ही म्हणायचं एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, दिस इज फॉर क्यू। आता एकदा पी आणि क्यू फिक्स झाल्यावर निगेशन ऑफ पी, हा ट्रू तर हा फॉल्स, हा ट्रू फॉल्स, हा फॉल्स हा ट्रू, हे झालं निगेशन। मग निगेशन ऑफ क्यू, ट्रू आहे फॉल्स लिहा, फॉल्स आहे ट्रू लिहा, इन दिस वे निगेशन। मग ऑर पी ऑर क्यू, हे बघा पी ऑर क्यूचा रूल। ऑरच्या रूल मध्ये काय सांगितलेलं असतं की दोन्हीही फॉल्स तरच फॉल्स, दिस इज फॉर ऑर। तर लक्षात ठेवा हा पी आणि हा क्यू। आता आम्ही काय करतोय दोन्हीही फॉल्स शोधतोय। हा पी आणि क्यू दोन्हीही फॉल्स कुठे, केवळ इथे, म्हणून आपण याला लिहिलं फॉल्स। जिथं दोन्हीही फॉल्स तरच ऑरच स्टेटमेंट होणार फॉल्स, अदरवाइज ट्रू ठेवायचं। दोन्ही फॉल्स आहेत का, नाही ट्रू, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही ट्रू, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही ट्रू, दोन्ही फॉल्स केवळ इथे पी आणि क्यू दोन्ही फॉल्स आहेत, हा जो ऑर वाला आहे तो फॉल्स। आता आम्हाला निगेशन ऑफ पी ऑर क्यू करायचं, म्हणजे आपण काय करूया हे जे पी ऑर क्यू मिळालं त्याला निगेशन करायचं। ट्रू आहे फॉल्सली, ट्रू आहे फॉल्सली, ट्रू आहे फॉल्सली, फॉल्स आहे ट्रूली, झालं याचं निगेशन। आता तुला सेवन्थ नंबरच्या कॉलम मध्ये निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हे बघायचं। हे बघ हे निगेशन ऑफ पी आणि हे आहे निगेशन ऑफ क्यू। मग पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, अँडचा रूल काय सांगतो ते पण बघून घे। पी आणि क्यू अँडचा रूल काय सांगतो, दोन्हीही ट्रू तरच ट्रूली, अदरवाइज फॉल्स। आता हा निगेशन ऑफ पी आणि हा निगेशन ऑफ क्यू, या दोन्ही ट्रू तुला कुठे दिसतात, केवळ या इथे, म्हणून तू याला लिहिशील ट्रू, अदरवाइज हे बाकीचे सगळे तू फॉल्स 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 लिहिशील। सो अँडचा रूल सांगतो दोन्हीही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स।
or the rules out of Dhoni he falls, the false, otherwise true. And Asharitinas, Tumi hatakta form karta. Hatakta ekda manavnyanantar. Tumi column number 6 adi column number 7. Column number 6 ha left hand side sati. Column number 7 ha right hand side sati. Tumi ji left hand side bhantla hota negation of P or Q. To ahe column number 6. Ani tya madhe ज्या व्हॅल्यूज तुला दिसतात एफ 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 टी त्याच व्हॅल्यू तुला कॉलम नंबर 7 म्हणजे राईट हँड साइड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू च्या कॉलम मध्ये पण दिसतात एफ 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 टी. सो यावरून काय लक्षात आलं? फ्रॉम कॉलम नंबर 6 अँड 7 निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू प्रूव्ह झालं. तर अशा रीतीनं हे आपण एका छोट्याशा क्वेश्चनला सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चनचा टाईप महत्वाचा आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.